भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने नुकताच 3200 रुपये दर धरून अंतिम हप्ता जाहीर केलेला आहे. अंतिम दर 3200 रुपये जाहीर केलेला आहे. खरं पाहिलं तर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभेमध्ये अंतिम दर जाहीर करण्याची परंपरा गेली अनेक वर्षाची राहिलेली आहे. गेल्या वर्षी देखील मी त्या ठिकाणी कारखान्यासमोर आमरण उपोषण केलं. त्याही वेळेला कारखान्याच्या संचालक मंडळाने मला सांगितलं की वार्षिक सभेमध्ये अंतिम दर जाहीर करण्याची गेली अनेक वर्षाची आपली परंपरा आहे आणि कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील हा अंतिम दर ते जाहीर करतील असं आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि ते ती भूमिका आम्ही त्यांची समजून घेऊन त्या ठिकाणी संयमाची भूमिका ठेवली आणि कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पाडावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांची ही भूमिका मान्य केली. परंतु या वर्षी ही चालाकी कारखान्याच्या संचालक मंडळाने का केली? आमची 3500 रुपयाची या वर्षीची मागणी आहे. इथेनॉलला सरकारने दर वाढवून दिलेला आहे, त्याच्यातून देखील कारखान्याला नफा झालेला आहे. साखरेचे या वर्षातले दर अतिशय चांगले राहिलेले आहेत, त्यामुळं देखील कारखान्याला फायदा झालेला आहे. वीज निर्मितीतून देखील कारखान्याला फायदा झालेला आहे. अन्य मार्गाने देखील साखर कारखान्याला त्या ठिकाणी नफा झालेला आहे. बॅलन्स शीट यांचं या ठिकाणी फायनल झालेलं आहे. बॅलन्स शीटला नफा किती दिसतोय हे वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासदांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांची सभासदांची त्या ठिकाणी वार्षिक सभेमध्ये मान्यता घेतली पाहिजे आणि मगच अंतिम दर साखर कारखान्याने त्या ठिकाणी जाहीर करणं अपेक्षित होतं. मग इतक्या वर्षाची परंपरा तुम्ही का मोडीत काढली हा सवाल संचालक मंडळाला मला या ठिकाणी विचारायचा आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला भीती वाटली की काय म्हणून तुम्ही हा दर घाईगडबडीने जाहीर केलेला आहे. दिवाळीमध्ये तुम्ही पैसे जमा करणार आहात, मग एवढी घाई तुम्हाला कशाची झाली? तुमचं बॅलन्स शीट जर फायनल झालं आहे तर मग पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही वार्षिक सभा घ्या. तुम्हाला आचारसंहितेची भीती वाटते, निवडणुकीची भीती वाटते, तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही वार्षिक सभा घ्या आणि त्या वार्षिक सभेमध्ये तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि सभासदांना विश्वासात घ्या. त्यांची मान्यता असेल तर आमचं काही म्हणणं नाही, परंतु या वर्षी 3500 रुपये ही आमची अंतिम दराची त्या ठिकाणी मागणी आहे. कारखान्याचे संचालक, आमचे सहकारी मित्र देवदत्तजी निकम याबाबत काय भूमिका घेतात हे देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे, कारण ते आता विधानसभेला इच्छुक आहेत. परंतु या ठिकाणी देखील ते काय भूमिका घेत आहेत हे देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 3500 रुपये दर हा यावर्षी मिळाला पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि हा दर जर तुम्ही वार्षिक सभेमध्ये दिला नाही, जाहीर केला नाही, तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.